सगळे लोक या ठिकाणी मागे लागत असतात आणि त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. आणि मी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी घोषणा केली आणि आम्ही या पिंपरी चिंचवड शहरावरचा जिजिया करासारखा जो शास्ती कर होता हा संपूर्णपणे त्या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता काही लोक अशी आहेत, शास्ती कर लादला ज्यांनी आणि जे काढू शकले नाहीत ते लोक म्हणतात घोषणा तर झाली पण जी आर नाही निघाला. अरे निघेल ना, काळ्याची ताकद आहे. विधानसभेमध्ये झालेली घोषणा ही पवित्र घोषणा असते. ती घोषणा जर अंमलबजावणी केली नाही तर हक्कभंग सरकारवर येतो. 1000 स्क्वेअर फूटची घोषणा आम्हीच केली होती, जी आरही आम्हीच काढला, आताची घोषणा आम्हीच केली आहे. आम्हाला थोडी माहिती होतं अचानक अशा प्रकारची निवडणूक लागेल आणि आचारसंहिता लागेल. त्यामुळे आचारसंहिता संपल्याबरोबर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनी पिंपरी चिंचवडवर लावलेला जिजिया कर म्हणजे शास्ती कर हा पूर्णपणे रद्द करण्याचं काम हे या ठिकाणी आपण करू.